जर तुम्ही कोल्हापूर किंवा कोकणाकडे जात असाल तर थोडंसं थांबा, कारण की तिथे मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पंचगंगा नदीने धोक्याची पातळी देखील गाठली आहे. यामध्ये राजाराम बंधारा भागात पंचगंगेने 43 फुटाची पातळी ओलांडली असून पाऊस अजूनही सुरूच आहे. त्यामध्येच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांची पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर शाहूवाडी या दोन्ही मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हे मार्ग बंद करण्यात आलेत. दरम्यान करवडी करवीर बावडा इचलकरंजी कुरुंदवाडा आणि नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना अन्नस्त्र स्थलांतर करण्यात आले असून आतापर्यंत कोल्हापूर शहरातील सुतारमळा आणि इचलकरंजी शहरात नदीकाठी राहत असलेल्या काही भागात कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.